राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या शिवछत्राकडे पाहिलं जातं, गेली 30-40 वर्षापासून ज्या शिवछत्राने गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर काम केलं, मग सिंचनाचा विषय असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी कारखानदारी उभा केली, शेतकऱ्यांसह त्या मतदारसंघातल्या गेवराई तालुक्यातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी 2 पैसे मिळावेत यासाठी त्यांनी कारखानदारी केली, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या. आज त्याच शिवछत्राचे विजय सी पंडित आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी गणेश सावंत आणि आज आपला थेट सवालमध्ये आपल्यासोबत आहेत विजय सिंह पंडित. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला, त्या निवडणुकांमधील काही चुका असतील किंवा काही अडचणी असतील, या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही त्या कुठल्या अशा 5 चुका आहेत की त्या तुम्ही दुरुस्त केल्यात किंवा त्या व्यवस्थित मानल्या असतील? मला असं वाटतं की गेली जी पंचवार्षिकची सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक आहे, तिला मी सामोरं जात असताना त्याच्यामध्ये चुका कुठल्याच नव्हत्या. आता सर्वतोपरी आम्ही सर्व आमचं जे शिवछत्र परिवार आहे, शिवछत्र परिवार म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील सामान्य मतदार मायबापापासून आमच्या विचाराचा आमचा कार्यकर्ता पदाधिकारी हा शिवछत्र परिवार. पूर्ण ताकदीनं आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सामोरं गेलो. संघटनात्मक बांधणी ही आणि नियोजन अतिशय परफेक्ट होतं, परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं की इथं जे आहे एकमेकाची युती होईल, तिरंगी लढत म्हणून आम्ही मी सामोरं गेलो. परंतु दुसरे 2 जे उमेदवार समोरचे होते, भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष बदामरावजी पंडित, ह्या दोघांची युती झाली अंतर्गत. ही शेवटच्या आठवड्यामध्ये 8 दिवसाआधी युती झाली आणि ते आम्हाला अपेक्षित नव्हतं, वाटलं नव्हतं. ते झाल्यामुळं हा छोटासा पराभव माझा त्या ठिकाणी झाला. परंतु ते पराभव मी पराभव मानत नाही. मला 94,000 मतदारांनी आशीर्वाद दिलेले, त्यांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून पाहिलं आणि विश्वास ठेवला आणि मतदान केलं. त्याच्यामुळे चुका माझ्या 5 चुका अशा कुठल्या चुका आमच्याकडनं झालेल्या नाही. आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि 5 वर्ष पराभव झाला म्हणून घरी न बसता 5 वर्ष लोकांच्या सेवेमध्ये, त्यामधल्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या सेवेमध्ये आम्ही राहिलो. आता परत मी निवडणुकीला सामोरं जातोय. जेव्हा 2-2.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले, त्यावेळेस जो भैयासाहेबांनी निर्णय घेतला तो निर्णय लोकांच्या मते, म्हणजे लोक अशी चर्चा करतात, म्हणजे कार्यकर्ते अशी चर्चा करतात किंवा की भैयासाहेब जर शरद पवारांकडेच राहिले असते, आज ते खासदार झाले असते, त्यांनी मराठवाड्याचं नेतृत्व केलं असतं, तो निर्णय भैयासाहेबांचा चुकलाय असं वाटतं का तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. कारण ह्या गोष्टी वेळ आणि काळाच्या गोष्टी असतात. भैयासाहेब खासदार झाले असते, भैयासाहेबांनी नेतृत्व मराठवाड्याचं जिल्ह्याचं केलं असतं, ही जी लोकांची जी भावना आहे किंवा लोकांना जे वाटतं ते गोष्ट ठीक आहे त्या जागेवर. परंतु शिवछत्र परिवाराचं मला इथं सांगावं असं वाटतं, नमूद करावं असं वाटतं, शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं गेल्या 50-60 वर्षाचं राजकारण, समाजकारण, जे काही या गेवराई विधानसभा मतदारसंघातच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये, हे एक नीतीचं, शब्दाचं आणि तत्वाचं राहिलं आहे. या गोष्टींवर आमच्या घराचं राजकारण राहिले. त्याच्यामुळं आम्ही सत्य असो किंवा नसो, आमच्या लोकांची भावना ही आमच्या बरोबर सदैव राहिली आहे, ताकद राहिली आहे, पाठबळ राहिलंय.
म्हणजे सत्तेत नाहीयेत म्हणून लोक आमच्याकडे येत नाहीयेत असं कधी कदापि. आज जर बघितलं तर तुम्ही पहा, आज बीडचं आमचं कार्यालय असेल, गेवराईचं कार्यालय असेल, शेपाचशे कार्य शेकडोनी कार्यकर्ते रोजच्या रोज लोक समस्या घेऊन येतात. सहा सात वर्षापासून आम्ही सत्तेच्या बाहेर आहे, कुठलंही संविधानिक पद नाही. तर लोकांचं जे काही पाठबळ आहे ते ह्याच्यामुळेच आहे. आम्ही नीतीने वागतो तत्वाने. आज आमचा फायदा आहे, स्वार्थ आहे, आम्हाला लगेच सत्ता दिसतीये, पद दिसतंय, म्हणून लगेच भूमिका बदलायची, निर्णय बदलायचा, अशा पद्धतीचं राजकारण आमच्या घरात नाही. नाही, तुम्ही म्हणताय की लोक आमच्याकडे येतात, लोक तुमच्याकडे गर्दी असते, सर असं हे सर्व खरं, परंतु प्रत्येक वेळा म्हणजे तुम्हाला पराभवाला का सामोरं जावं लागतं? गेल्या 10 वर्षापासून तुम्ही पराभवाला सामोरे जाताय. भैयासाहेबांचा पराभव झाला, तुमचा पराभव झाला. भैयासाहेब 2004 पहिल्यांदा विधानसभेत गेले, सभागृहात गेले. 2009 जो काही आहे हा थोड्या मताने त्यांचा अवघ्या 1-2 हजार मतांनी त्यावेळेस भैयासाहेबाचा पराभव झाला. 14 निवडणूक आम्ही लढवलेली नाही. आम्ही जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार त्यावेळेस होते त्यांच्यासाठी आम्ही काम केलं. 19 निवडणूक जे काय आहे त्याला आम्ही सामोरं गेलो. आता ह्या सगळ्या शेवटी मतदारांचा ते कौल असतो, त्यांची भूमिका असती, त्यांना काय आम्ही ठिके कुठं कमी पडतोय. किंवा आता माझी पहिली निवडणूक होती 2019, कदाचित वाटलं असेल की बाबा मी तेवढा सक्षम म्हणजे नाहीये, किंवा ह्या गोष्टी टेक्निकल पराभव आहे. हा छोटा पराभव जो असतो साहेब तो टेक्निकल पराभव असतो, आणि तो तांत्रिक पराभव झालेला आहे. तो कसा झालाय की चुकीच्या पद्धतीनं त्यांनी एकमेकाला मॅनेज झाले आणि त्याच्यातनं झालेला पराभव आहे. ठीक आहे, आम्ही पण कधीच खचून न जाता परत मतदारांकडून समोर जायचं, आपली भूमिका न्यायची. पराभव होतो म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की लोकांचं पाठबळ नाही. मी म्हणलं तुम्हाला आम्ही लाखापर्यंत मला लोकांनी तेवढं नेऊन ठेवलेलं आहे. महायुतीमध्ये आला तुम्ही, तुम्हाला सत्ता मिळाली, मान सन्मान किंवा विश्वास गमावलाय का लोकांमधला तुम्ही? बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुम्ही आज तिथंच विषय तिथंच येतो पहा. आजही लोक जे आहेत ते शिवछत्र परिवारावर शिवछत्रची भूमिका तीच लोकांची भूमिका. असा गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये एक वर्ग आहे, आमचा कार्यकर्ता आहे, आमचे पदाधिकारी आहेत आणि मतदार मायबाप सुद्धा आहेत. त्याच्यामुळे विश्वास गमावल्याचा काही त्याच्यामध्ये विषय येत नाही. मोठं पाठबळ मी तुम्हाला म्हणलं आम्ही कुठल्याही सत्तेत नाही. 2017 मी जिल्हा परिषदेचं मध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं, तिथं माझा कार्यकाळ 17 संपला. 18 जे काही आहे भैयासाहेबाची विधान परिषदेची जी काही कारकीर्द होती ती संपली. 6-7 वर्ष झाले. ठीक आहे, विधानसभा आमच्या घरामध्ये आम्ही ती 19 नाही जिंकू शकलो, परंतु सगळी सत्ता बाकीची जे काही आहे तालुक्यामध्ये ती पूर्ण सत्ता ही आमच्या घरामध्ये आहे, आमच्या बरोबर आहे. आमच्या विचाराने ते सत्तास्थान जे काय आहेत त्या संस्था आहेत, त्या काम त्या ठिकाणी होत आहे, आमच्या विचाराच्या आहे. आमदार लक्ष्मीकांत पवार म्हणतायत की पंडित हे गेवराईला आपलं साम्राज्य समजतात आणि गेवराईतील जनतेला गुलाम समजतात, तुम्हाला काय म्हणायचं? हे मी मुलाखत त्यांची ऐकली, वाचले. पंडितांची दहशत संपवतोय, पंडित गुलाम समजतायत, हे वाचून आणि ऐकून मला हसू आलं की पंडितांची दहशत आणि लोकांना गुलामगिरीमध्ये आम्ही गुलाम म्हणून वागवतोय हे म्हणजे कशाहून काय? आम्ही कुठला काय एखादा खून केलाय? आम्ही शासकीय जमीन हडप केलीये? आम्ही जे काही बस स्टँडची जागा आहे, शासकीय बस स्टँडची जी जागा आहे रातोरात तिथं आम्ही रस्ता केलाय, ती जागा ताब्यात घेतली आहे. पहाटं पहाटं जे काही आहे नगर परिषदच्या कॉम्प्लेक्स मधले गाळे जे आहेत ते नेस्तनाबूत केले, ते उठवले पहाटं पहाटं. लोकांचे संसार त्याच्यावर, त्यांचं पोट रोजीरोटी त्याच्यावर आहे, ते आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर पाय देण्याचं काम केलंय. म्हणजे काय गुलाम केलंय म्हणजे काय केलंय? किंवा दहशत आमची संपवली म्हणजे काय केली? म्हणजे 10 वर्षात ते फिरून 2 टर्म झाल्या. 10 वर्षामध्ये जे काय आहे मी यांची दहशत संपवली आणि हे लोकांना गुलाम म्हणून वागवतायत आणि ती त्याच्यातनं मुक्तता केली, हास्यास्पद आहे. म्हणजे असं बोलणं जे काय आहे, काय केलं आम्ही?
त्याचं एक असं उदाहरण सांगा ना, असं ढोबळ बोलायचं काहीतरी बोलायचं म्हणजे हे फार क्यू येण्यासारखं आहे. आमदार ढोबळ बोलतात ठीक आहे, आता तुम्ही जे म्हटलं की खून असल, माफियागिरी असल, त्या जमीन हडपणे असल, म्हणजे थेट हे आमदारांनी हे सगळे कृत्य केलेले का? ते लोकांना माहिती आहे, लोक ठरवते, लोकांना माहिती आहे काय काय नाही, ते सर्व सर्वश्रुत आहे, ते काय लपलेली गोष्ट थोडी आहे, हे सर्वश्रुत आहे, लोकांना माहिती आहे. आणि त्याचा सूक्ष्म वेळ आणि काळ लोक फार संयमी असतात. माझाही आता गेल्या 25 वर्षापासून मी राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतोय, लोक फार संयमी असतात, वेळ आणि काळाची वाट सगळ्याला संधी देतात लोक, पण एकदा लोकांच्या डोक्यात बसली एखादी गोष्ट आणि एखाद विषय जर लोकांनी ठरवला तर त्याला बरोबर त्याला तशी लोक जे काय आहे त्यांचा सोक्ष निश्चित लावतात. पवार असेही म्हणाले, गेले कित्येक वर्ष दोन्ही पंडितांकडे गेवरायची सत्ता होती, त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही, लोकांसोबत ते नीट वागले असते तर माझा उदय झाला नसता. आम्ही काय केलंय ते थोडस बाजूला ठेवा. तुम्हाला लोकांनी दोन टर्म जे काय आहे तुम्हाला सत्ता दिली आहे, तुम्हाला गेवराई तालुक्याचं गेवराई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकांनी पाठवलं, भरभरून तुम्हाला दिलं. गेवराई नगर परिषद ही गेल्या 2 दशकापासून तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही काय केलं हे आता सांगण्याची वेळ आलेली. आम्ही काय केलं आणि काय तो आता कालबाह्य विषय झाला आहे. 2 निवडणुका त्याच्यामध्ये गेल्या, 14 गेली आहे, 19 गेली आहे. 14 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या तुम्ही मोदी लाटेवर स्वार होऊन तुम्ही निवडून निवडणूक लढवली, तुम्हाला लोकांनी भरभरून दिलं. 19 तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी अशाच पद्धतीनं आम्हाला शिव्या शाप देऊन तुम्ही ती 19 निवडणुकीला सामोरे गेले, तेव्हाही तुम्हाला लोकांनी दिलेला आहे परत संधी दिली. आता तुम्ही काय केलं 10 वर्षात ह्या आमदारकीच्या माध्यमातून आणि 20 वर्षात जी नगर परिषद तुमच्या विचाराची त्या ठिकाणी आहे ते काय केलं ते सांगा. आज आमची मायमाऊली बाजार हाट करण्यासाठी जर गावात आली तर तिला सार्वजनिक शौचालय आहे का हे सांगा. इथं सांगितलं पाहिजे ह्यांची जी काही कला आहे. गेवराई नगर परिषदेचा हे राज्यामध्ये विक्रम असं कलंकित असा विक्रम केला एका निविदेमध्ये त्यांनी. म्हणजे आपण पाहतो दर एक इस्टिमेट कॉस्टच्या 96% कामाला जे काय आहे 96% वाढ दिलेली आहे, जास्तीची किंमत केली, विक्रम केलाय. 45 कोटीची नळ योजना जी गेवरायला पैठणहून पाणी आणलं ती तुम्हाला भाजप सरकारने तुमचं सरकार असताना ती दिली. 45 ची 65 कोटीवर त्याचं वाढीव इस्टिमेट केलं, त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय काय झालाय हे सगळं लोकांना कळतंय. आणि आजही गेवराई शहराला 8 दिवसाला पाणी येतंय, पाणी मिळतंय का, चांगलं पाणी मिळतंय का, सगळ्या गेवराई शहरामध्ये जे काय आहे पाणी मुबलक पिण्याचं पाणी मिळतंय का, ह्याचा सोक्ष आता लोक जे काय आहे गेवराई शहरातले नगर परिषद हद्दीमधले लावतील हे सांगा ना तुम्ही. तुम्ही काय केलं ते, आम्ही काय केलं होतं झालं, आम्हाला त्याची सजा भेटली, तुम्ही काय केलंय ह्याचा आता हिशोब देण्याची वेळ ही आलेली आहे. 2 दशके नगरपालिकेवर त्यांची सत्ता आहे म्हणता, त्यांनी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही किंवा आणखी का शहरातले विविध प्रश्न सुटलेले नाहीत, अशा परिस्थितीत गेवराई शहर हे तुम्हाला मायनस जातं आणि पवारांनाच प्लस जातो. आता ह्याचा जो काही आहे न्याय निवाडा ह्याचा सोक्ष मायनस जात हे गेलं हा भूतकाळ आहे, परंतु आता जी काय आहे ही 2024 नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी ही जी काही सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची आहे त्याच्यामध्ये गेवराई शहरातले नगर परिषद हद्दीमधले जे काही मतदार आहेत ते कुणाला कौल देते हे निकालानंतर त्या ठिकाणी कळा. पवार असंही म्हणाले की पंडित सुधारले असतील, लोकांशी आवाजाव बोलावं लागतं, त्यांच्या पाया पडावं लागतं,
तो त्यांचा गोड गैरसमज होता, म्हणजे माझा गोड गैरसमज होता, नेमकी पंडित नेमकी कुठं बिघडलेले आहेत आणि त्यांचा समज आता दूर कसा झाला या 2 महिन्यात, तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? हे बघा, मतदार हा तुमच्यासाठी तो एक देव असतो. मतदार मायबाप कशाला म्हणतात, त्याच्यामुळे मतदारांचे त्या ठिकाणी मान ठेवणं, त्यांना आवजावं बोलणं, त्यांना योग्य पद्धतीनं जे काय मान सन्मान देणं, किंवा एखादा वडीलधारी असेल तर त्याचे आपण आशीर्वाद घेणं, ह्याचं तुम्ही राजकारण करत असताल तर ह्याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. मी म्हणलं की 10 वर्ष झाले तुम्हाला पूर्ण सत्ता आहे, 20 वर्षापासून नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, 10 वर्ष तुमचं केंद्रात राज्यात तुमचं सरकार आहे, त्याच्यात तुम्ही ह्या गोष्टी वर बोलताय की पंडित सुधारले असतील. आम्हाला तुम्ही सुधरा, ह्यांना सुधारण्याची गरज आहे. दुपारी 2 वाजता घराच्या बाहेर निघायचं, त्या ठिकाणी कुणालाही लोकांचं काही देणं घेणं नाही. लोकांना आमची गरज आहे, आम्हाला लोकांची गरज नाहीये. लोकांना गरज असली तर आम्हाला निवडून देतील, हे सार्वजनिक ठिकाणी 100 वेळेस आमदार म्हणलेले लोकांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे कोण लोकांना गृहित धरतय, कोण सुधारलेलं आहे, कोण बिघडलेलं आहे, हे सगळा सोक्ष्मोक्ष त्या ठिकाणी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने लागणार आहे. लोक ठरवतील, तुम्ही नका ठरवू. आमदार लक्ष्मीनाथ पवारांनी निवडणूक लढवण्याचा जो न लढवण्याचा जो निर्णय घेतला मध्यंतरी, त्या निर्णयाकडे किंवा ते जे घटनाक्रम त्यांनी घडवून आणला त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ते सगळं मॅन्युप्युलेट होत, ते सगळं ठरवलेलं होतं. एक तर आमदारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय, म्हणजे ती आम्ही आमचे सगळे लोक जे काय आहेत, ज्या दिवशी त्यांनी जाहीर केलं, ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आलं, त्या दिवशी लोक हसत होते. ही सगळी नौटंकी आहे, नौटंकी ह्यांची आहे, हे सगळं नाटक आहे. आता हे 4 दिवसात लोकांना म्हणायला लावतील, जे लाभार्थी आहेत त्यांनाच तिथं हे करायला लावतील, आरडाओरडा करायला लावतील. आणि परत जे काही आहे, मी लोकांच्या आग्रहाखातर मी उभा राहतोय अशा पद्धतीत हे सगळं घडून आणतील, हे आम्हाला पहिलेच माहित होत. वास्तविकतेमध्ये यांचा 10 वर्षामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलाही संपर्क राहिला नाही. 2019 नंतरचा 2 वर्षाचा कोविडचा काळ, यांनी घराचं जे गेट आहे त्याला मधून कुलूप लावून हे घरामध्ये घराच्या बाहेर सुद्धा निघले नाहीत. हे ज्या वेळेस एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना आधारण दिलासा देण्याची वेळ होती, हे घराच्या बाहेर सुद्धा निघले नाही. त्यावेळेसची एक घटना याची नोंद सुद्धा असत, पोलीस डायरीमध्ये नोंद असत. संजय नगर सारखा जो काही पूर्ण 18 पगड जाती असणारी ती जो भाग आहे, त्या भागातल्या महिला आमदारांकडे बाबा मदत करा, आम्हाला राशन नाही, पाणी नाही, अशा पद्धतीच्या कोविड काळामध्ये काही महिला एकत्रित घरासमोर त्यांना भेटण्यासाठी आल्या, तर त्यांनी पोलीस बोलून त्यांना तिथून हुसकावून लावल्याचे सुद्धा हे गेवराईकरांनी पाहिले, अनुभवलेलं आहे. आणि त्यांना ही भीती आहे की आता आपण समोर गेलो निवडणुकीला तर लोक आपल्याला उभा सुद्धा करून गावात सुद्धा येऊ देणार नाही. त्याचं कारण हे आहे, 196-197 गावं गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 10 वर्षात आमदारांनी तिथं पाऊलही ठेवलेला नाही. हे जबाबदारीने मी सांगतो, 10 वर्षात आमदारांनी तिथं पाऊल ठेवलेला नाही. त्यांना ह्याची भीती आहे, लोकांना आपण कोणत्या तोंडाने परत जायचं गावामध्ये, आता लोक येऊ देतील का? त्यांनी म्हणून ते केलेला एक स्टंट होता आणि त्याच्यामध्ये आपल्या समोर आलेलं आहे. आता इकडं का तिकडं, ह्या पक्षात त्या पक्षात चे दरवाजात तिथं भीक मागितल्यासारखी उमेदवारी मागत फिरतायत, न लढवण्याचा निर्णय कुठं काय? आता मला उमेदवारी द्या, मला उमेदवारी द्या, हे चालू आहे ना. कालच्या आम्ही रिपोर्टरच्या थेट सवालमध्ये आणखी एक त्यांनी एक असा म्हणजे गंभीर मुद्दा उपस्थित केला, मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलो तर मुंडे म्हणजे पालकमंत्री मुंडे आणि पंडित यांच्यापासून मला भाजप वाचू शकत नाही. मुंडे आणि पंडित असं नेमकं काय, कुठला अन्याय त्यांच्यावर करणार होते किंवा काय करणार होते ते
ते तसं त्यांनी वक्तव्य केलं. कुठला अन्याय काय हे सगळं जे काही आहे नाटक आहे, काहीतरी कारण पाहिजे, काहीतरी कारण पाहिजे. 10 वर्ष झाले तुम्ही सत्तेत, तुम्हाला भारतीय जनता पार्टीनं ज्या पक्षात तुम्ही होता त्यांनी भरभरून दिलंय सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर त्या ठिकाणी झालेल्या आहेत. तुम्हाला आम्हाला अन्याय म्हणजे काय अन्याय केला, काय अन्याय तुमच्यावर केला. तुम्हाला शेवटी जे काय आहे आता सगळ्या गोष्टी सुस्त आहे. 2 वर्षापासून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे साहेब आहेत. आतापर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टी ह्या अनुभव नाही आला वाईट, आणि आता हे माझ्यावर अन्याय करते तर भारतीय जनता पार्टी वाचू शकत नाही अशा पद्धतीचं काहीतरी बोलायचं, चुकीचं लोकांमध्ये एक व्यक्तिद्वेष निर्माण करायचा, चुकीचं काहीतरी लोकांना सांगायचं फातून मातून, हे फक्त आणि फक्त स्वतःच 10 वर्षाचं हे जे काही अपयश आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते लोकांचा तुटलेला कनेक्ट जो काय संपर्क जो काय आहे तो कसा आपल्याला आता तो हे करून दाबून आपण दुसरं काहीतरी विषय न्यायचा आणि लोकांमध्ये काहीतरी वेगळी सहानुभूती मिळवे का असा केविलवाना प्रयत्न हे करतायत, बाकी दुसरं काय नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रभाव किंवा मराठा आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून आला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या आंदोलनाचा प्रभाव दिसेल असं वाटतं का? बघा, बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनाची ही धग, हे आंदोलनच बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यामधनं सुरू झालेला आहे. तो एक सामाजिक विषय तो आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याची तीव्रता खूप तीव्रता होती. आजही जे आहे त्या मराठा आंदोलनाचं त्याच्यामधनं जे पाहिजे ते साध्य झाले नाही अशा पद्धतीची एक नाराजी मराठा समाज बांधवांमध्ये निश्चितपणानं आहे. आता त्याची तीव्रता किती विधानसभेला राहील तर ती राहणारच आहे, ती तीव्रता आहे. शेवटी त्याच्यामध्ये सगळा सामाजिक समतोल हे करून मला उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली समजा, की पारंपरिक जी तुमची आहे की पवार बदामराव आणि तुम्ही, तुमचा प्रमुख विरोधक प्रतिस्पर्धी बदामराव असतील की लक्ष्मण पवार असतील? नाही, आता जे आहे आम्ही, तुम्ही म्हणले की काय तुमच्या चुका 2019 झाली, तर चूक तीच आमची झाली. आम्हाला वाटलं की ही तिरंगी लढत होती, पण आता मी जे काय आहे किंवा आमचे लोक आहेत ते बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार हे दोघं वेगवेगळे उमेदवार असले तरी हे आतून एकच आहेत. आतून समन्वयानेच हे निवडणूक लढवणार हे आम्हाला पक्क माहिती आहे. म्हणून मी तिरंगी लढत ही म्हणणार नाही. ते दोघं एकत्रित आहेत. 5 वर्षाचं बघा ना तुम्ही, ह्या 19 पासून 24 पर्यंतच्या काळामध्ये गेवराई कृषी उत्पन्न बाजार समिती दोघांनी मिळून दोघांचे जे काही आहे समान उमेदवार देऊन दोघांनी मिळून ते निवडणूक लढवलेली आहे. सगळ्या गोष्टीत विधानसभा, मी म्हणलं तुम्हाला 2000 शेवटच्या आठवड्यामध्ये दोघं एक झालेले. दोघांचे तुम्ही बघितलं असेल 10 वर्षात, 2014 लक्ष्मण पवारांनी बदामराव पंडितांना पराभूत केलं, 2019 सुद्धा बदामराव पंडित उभा होते, 2 वेळेस त्यांचा पराभव झालाय. ते त्यांना विरोधक समजतायत का? नाही समजत. एक तरी तुम्ही स्टेटमेंट बदामराव पंडितांच्या विरोधात लक्ष्मण पवारांनी दिल्यालं, एखादा तरी गोष्ट त्यांच्या विरोधात ते बोललेत असं कधी आपण ऐकलंय का? त्याच्यामुळे ते एक, ते दोघं एक, आणि मी जे काय आहे एक वेगळा उमेदवार म्हणून, माझी दोघांबरोबर दोघं एक म्हणून समजतो मी, तिरंगी समजत नाही. त्यांची अंडरस्टँडिंग आहे, ते शेवटच्या वेळेस जो कुणी थोडा टिकल त्याला ते एकमेकाला त्यांच्या समन्वयाने जे व्हायचं ते होईल. उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना तुमचं व्हिजन काय असेल मतदारसंघाबाबतचं? या निवडणुकीला सामोरं जात असताना गेवराई विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या हा अतिशय विखुरलेला मतदारसंघ आहे. म्हणजे तुमचं पलीकडच्या बाजूला, तिकडच्या हद्दीला गोदावरी आहे, आणि अलीकडची जी हद्द आहे ती सिंधफणा आहे. असं सिंधफणा गेवराईच्या पलीकडे म्हणजे उत्तरेला
हे सिंधफणा गोदावरी तुमची जाते आणि अलीकडे सिंधफणा जाते. असा गेवराय विधानसभा मतदारसंघ दोन्हीच्या मधून असणारा हा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये गोदावरीचा जो काही भाग आहे तो पट्टा जो आहे गोदा पट्टा जो म्हणतो आपण तो ज्या पद्धतीनं मागच्या या 15-20 वर्षांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून तिथं त्या गोदावरीचं पुनर्जीवन झालं, तिथं बॅरेजेस झाले मोठ्या प्रमाणावर आणि त्या भागामध्ये असणारं जे काही कॅनल आहे जायकवाडीचा तुमचा कालवा जो काही गेलेला आहे त्याच्यामुळं तिथला शेतकरी बागायतदार हजारो हेक्टर जमीन ही ओलिताखाली आली. शेतकरी बागायतदार हा तिथं त्याची आर्थिक जीवनमान उंचवलं. तोच हेतू आता ह्या सिंधफणीचं सुद्धा पुनर्जीवन हे करायचं जेणेकरून हा जो काही सिंधफणीचा पट्टा आहे ह्याच्यावर तुमच्या शिरसमार्गचा बंधारा हा पहिलेच भैया साहेबांच्या प्रयत्नांनी 2008-09 ला झालाय. त्याच्यानंतर तिथून पुढं नाथापूर पर्यंत 7 बॅरेजेस करण्याचा मनोदय हा आमचा आहे. भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याच्यामधला एक बॅरेज जो काही टाकळगावचा आहे त्याचं सर्वेक्षण झालं, त्याला मंजुरीही भेटलेली आहे. बाकीही बॅरेजेस नाथापूर पासून ते अंकुट्यापर्यंत हे जर बॅरेजेस झाले तर ह्या सिंधफणेचं पुनर्जीवन होईल. शिरसमार्गचा जो काही भाग आहे तो मोसंबीचा हब म्हणून समोर येत आहे. हजारो एकर जमीन तिथं जे काही आहे मोसंबीचं क्षेत्र तिथं मोठ्या प्रमाणावर आहे. इथं जर का हे बॅरेजेस झाले तर गोदावरी प्रमाणे ह्याचं पुनर्जीवन होईल. तो आमचा एक प्रमुख त्याच्यामध्ये तुमचं विजन असणार आहे, आमचा एक त्या ठिकाणी अजेंडा असणार आहे. त्याच्यानंतर बाकीचं मग वैयक्तिक स्वरूपाच्या योजना आल्या पाहिजेत. गेवराई मध्ये जे काय आहे सर्वात महत्वाचं कुठल्याही उद्योगासाठी चालना मिळण्यासाठी MIDC नाहीये, त्या MIDC साठी प्रयत्न जे काय आहे झाले पाहिजे. ती वसाहत कशी इकडे येईल MIDC नाहीये गेवराईमध्ये, त्याच्यासाठी पुढच्या काळात प्रयत्न करू. दळणवळणासाठी जे काय आहे गावांतर्गत रस्ते असतील, गावाला जोडणारे जे रस्ते असतील त्याच्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी माझा राहील. याच्या व्यतिरिक्त कुठंतरी सामाजिक सलोखा हा सदैव राहिला पाहिजे. एक लोकप्रतिनिधीची ती मोठी जबाबदारी असते, त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न हे माझे पुढच्या काळामध्ये जबाबदारी लोकांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर राहते. शेवटचा प्रश्न घेतो की मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? माझं मतदार मायबाप जनतेला आव्हान असेल की मी गेल्या 25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहे. वारसा मला दादांचा शिवाजीराव पंडित कुटुंबाचा वारसा आहे. भैया साहेबांचं राजकीय कारकीर्द, दादांची मोठी असणारी राजकीय कारकीर्द तो वारसा आहे. ती पुण्याई माझ्या पाठीमागे आहे. ती असून एक वेगळी फळी कामाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख मी त्याच्या पुढे जाऊन मागच्या 25 वर्षांमध्ये निर्माण केली आहे. या तालुक्यातल्या तिकडं कुरणपिंपरी पासून तर माजलगावच्या केसापुरी कॅम्प पर्यंत असणारा हा मतदारसंघ, इकडं जे काही आहे बीडमध्ये बहिरवाडी पर्यंत असणारा मतदारसंघ, ह्या मतदारसंघाचा सर्वकष अभ्यास, लोक, व्यक्ती, त्यांचे प्रश्न, ते गाव, वाडी, वस्ती, तांडे याचे असणारे प्रश्न याची सगळी जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे. मी एक एक दिवस 300-400 किलोमीटर एका दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये फिरलेलो, तिथले प्रश्नाची माहिती संपर्क लोकांशी केलेला मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं माझ्यावर ही जबाबदारी यावेळेस लोकांनी मला निश्चितपणाने आशीर्वाद द्यावेत, एकदा काम करण्याची संधी मला द्यावी. एक दशक 10 वर्ष आपण लक्ष्मण पवारांची कारकीर्द पाहिलेली आहे. त्याच्यानंतर 3 वेळेस संधी जे काही आहे बदामराव पंडितांना दिली आहे. मी मागची निवडणूक लढवली, आता मला एकदा संधी मतदार मायबाप जनतेने द्यावी निश्चितपणाने ते देतील. त्या संधीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये
मला मी काय काम केलंय हे असं जाहीर करण्याची सांगण्याची गरज पडणार नाही, ते लोकांना दिसत निश्चितपणाने लोक मला यावेळेस संधी देतील तेवढंच माझं आव्हान असेल. मी या निवडणुकीला सामोरं जातोय आणि मला एकदा काम करण्याची संधी या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार माझ्या बाबतीत दिली द्या. धन्यवाद. धन्यवाद.